घडामोडी घडत असताना आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना देखील उधाण आलंय। मनसैनिकांनी तशी विनंती राज ठाकरेंना केली आहे। आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना टाळी देणार का, या संदर्भातला एक खास रिपोर्ट पाहूयात। ठाकरे बंधू एकत्र येणार, राज आणि उद्धव एकीसाठी कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। कोण देणार पहिली टाळी? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींच्या केंद्रस्थानी जरी राष्ट्रवादी काँग्रेस असली तरीही अचानकपणे ठाकरे बंधूंच्या एकीची चर्चा रंगू लागली आहे। मनसेचे पदाधिकारी लक्ष्मण पाटील यांनी दादर भागात लावलेल्या या बॅनर्सची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय, राज साहेब आणि उद्धव साहेब आता तरी एकत्र या, संपूर्ण महाराष्ट्र आपली वाट पाहतोय, असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आलाय। कार्यकर्ते आणि जनतेच्या मनातील या भावना मनसेच्या बैठकीत नेत्यांनी राज ठाकरेंसमोर मांडल्या। मात्र त्यावर तुर्तास राज ठाकरेंनी जरी कोणतीही भूमिका घेतलेली नसली तरीही त्याबाबत काही सूचक संकेत दिलेत। यापूर्वीही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचे काही प्रयत्न झाले। वरळीतले शिवसैनिक सतीश वळंजू यांनी 2010 साली माझी चळवळ मी महाराष्ट्राचा या नावानं ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी एक अभियान सुरू केलं होतं। त्यांनी मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकमध्ये सभा घेतल्या। तर सप्टेंबर 2010 एक मूक मोर्चाही काढला होता। दादरच्या शिवाजी पार्क जवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा आधी राज ठाकरेंच्या घराकडे गेला आणि नंतर तो मातोश्रीच्या दिशेनं गेला। पण हे अभियान पुढे थंडावलं। त्यानंतर 2013 साली शिवसेनेच्या मुखपत्रातून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना एका हातानं टाळी वाजत नाही असं अप्रत्यक्षरित्या सुचवत महायुतीचं आमंत्रण दिलं होतं। त्यावर तिकडून टाळी आली मग मी टाटा केला असं खोचक विधान करत युतीचा हा प्रस्ताव राज ठाकरेंनी फेटाळला होता। आता पुन्हा ठाकरे बंधूंच्या एकीची चर्चा सुरू झाली आहे। त्यावर मनसेच्या नेत्यांनीही काहीसा सावध आणि नरमाईचा सूर लावलाय। त्यांनी ऐकून घेतलं जे काही लोक सांगतायत, अनेक विविध गोष्टी सांगितल्या, म्हणजे ही एकच गोष्ट तुम्ही केला, अशा विविध गोष्टी लोकांनी सांगितल्या, त्याच्यावरती विचार करून पक्षाची भूमिका ते पुढच्या भविष्यकाळामध्ये नजीकच्या ठरवतील। करणामध्ये काय भूमिका असावी पक्षाची याचा निर्णय राज साहेब करतात। ठीक आहे, भावना कार्यकर्ते व्यक्त करू शकतात, कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली भावना ते पक्षाची भूमिका नाही, पक्षाची भूमिका सन्मान्य राज साहेब ठरवतात आणि ते योग्य वेळी मांडतात। सध्या हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन राज ठाकरेंनी पुन्हा एकदा राजकीय भरारी घेण्याची तयारी चालवली आहे। तर बंडामुळे गलितगात्र झालेल्या शिवसेनेला पुन्हा उभं करण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर सुद्धा आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राजकीय गरज म्हणून हे ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सचिन गाडसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।